आता गाणं म्हणजे अनेकदा पाहिजे प्याल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून आम्ही बी पाहुण लई चहा प्याल्याशिवाय पुढं संभाजीराव पूर्वीची कुटुंब कसे असते? पूर्वी आपल्याला फार मोठी कुटुंब बघायला मिळायचे. एकत्र कुटुंब असायचं. अगदी 20-25 लोक त्या घरामध्ये असायचे. एकत्र असायचे नातवंडा सकट. पण आता हम दो हमारे दो शासनानं नेम काढलाय तेवढंच. दोघच नवरा बाई झालं की सवतर आहे. पण पूर्वीच्या कुटुंबामध्ये संभाजीरावच्या घरच्या करती कारभारी थुरली त्या कारभारीने सगळं घरातलं बघायचं. पुरलं सुरलं काय राहिलं तर तिनं बघायचं सगळं त्या माऊलीनं बघायचं. पण संभाजीराव कारभारने होणं लय सोपं असतं. बर पण तिचं तिला माहिती असते घरात किती हाल होते ते. कारण या सगळ्या चेटामध्ये कधी कधी तिला वेळेवरती अन्न सुद्धा खायला मिळत नाही. त्यामुळे ती कधी कधी उपाशी सुद्धा झोपायची. बर आणि अशामुळे या असणाऱ्या घरच्या करत्या स्त्रीचं असं दिवस निघून गेलं आणि बिचारी वाळायला लागली. बर आता वाळतेली बायको नवऱ्यानं बघितलं. नवऱ्यानं बघितलं. नवरा म्हणल्यावर लगेच लक्षात येतोय बायकोची काय नेमकी परिस्थिती चालली आहे ती. बर न राहुल तो नवरा एक दिवस आपल्या बायकोला म्हणाला. काय म्हटला? कारभारने म्हटला काय भानगड नावानं वाळायलाच लागल्यास घरात काय काय नाही काय कमी काय पडलंय का कशानं म्हटला वाळायला लागल्यास. बर आधीच माहेर आडव काय म्हणते की आधीच रडव त्यात माहेर आडव. लगेच कारभारीला म्हणाली. बर काय सांगू म्हणली कारभारी त्या सगळ्यांच्या येतात कधी कधी मला वेळेवरती खायला मिळते नाही मिळते नाहीतर उपाशी झोपायला लागते. आणि या गुणा म्हणजे काळजीनं काळजीनं माझी तब्येत वाढायला लागली आहे. आणि म्हणून सांगतोय का बर कारभारी आपण वेगळ्या रायाचं आपल्या दुःखाला किती वाढायचं. असं किस्त लागायचं दोघांनी. आता बायको सांगते म्हटल्यावर नवऱ्याला काय पाहिजे. ठीक आहे बाई म्हणला तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण सौत घेऊया. पण माझी पण एक अट आहे. जसं तुझं ऐकलं तसं माझं पण ऐकाय पाहिजे. बघ म्हणलं आपल्या एकामध्ये आपल्या आईचं हाल व्हायला नको म्हणून आपल्या आईला सुद्धा माझ्या आपल्याकडे घेऊया. आता नवरा सांगते म्हणजे ठीक आहे म्हणजे तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला घेऊया. आता ती दोघांनी सासू तिघजण झाले. सौतर हायदी बर काही थोडे दिवस निघून गेलं. बर आणि न राहून सासू घरात एकटीच बायको आपल्या नवऱ्याला म्हणाली. बर कारभारी आपण दररोज राहणार जाणार असणारी सासू घरात एकटीच असणार. तिला गमत नाही हो. तिला गमवायसाठी माझ्या आईला विकडा नाही म्हणतोया. मग काय पाहिजे. आता बायको सांगते म्हणल्या आपल्या आईला गमत नाही म्हणजे आणाय पाहिजे सासूला. ठीक आहे बाई म्हणला तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या सुद्धा आईला घेऊन ये. आता लेकाची आई बरोबर ती लेकाची लेकीची सुद्धा आई झाली. इनिनी झाल्या एकत्र झाल्या. एकत्र झाल्या माता म्हाताऱ्या. बर आता नवरा बायको दररोज राहणार जाणार. राहणार जाणार आणि दोघी इनी घरात असणार. काही थोडे दिवस निघून गेलं. बर संभाजीराव बायकाने खोड हसतीया. काय जाताना सोडलं म्हणजे बरं. लेकीची वड आईकडं चांगलं चांगलं तुपातला शिरा करायचा. तुपातल्या चपात्या करायच्या आणि आपल्या आईला घालायच्या. आणि राहिलं तर शिळ पाकळ सासूला घालायची. लेकाच्या आईला घालायची. पण यामुळे नेमकं झालं काय. काय झालं? लेकाची आई वाळायला लागली. वाळायला लागली. आणि लेकीची आई सुटायला लागली. ताजं खाऊ चांगलं खाऊ. बर आता झालेला फरक लगेच नवऱ्याला वाळायला त्या मुलग्याला वाळायला. बर काय म्हणला भानगड झाल्या जर आपल्या आईला सासू आली तर वाशी सुटती. आता म्हणला लय सुटली. बर काय विचारायला पाहिजे आपल्या आईला. आणि म्हणून तू आपल्या आईला म्हणाला. बर आणि म्हणला काय भानगड नावानं वाळायला लागली. सासू सुटायला आली तू वाळायला लागली. काय सांगू म्हणली बाळा. बर आजपर्यंत तू विचारलं नाहीस आणि मीही सांगितलं नाही म्हणून कारण तुमच्या दोघांमध्ये भांडणं लागाय नको. पण आज तू विचारतेस म्हणून सांगतो. सांगतो तुझी बायको चांगलं चांगलं तुपातला शिरा तुपातल्या चपात्या करतीया आणि आपल्या आईला घालतीया. आणि राहिलं तर शिळ पाकळ मला घालतीया. असं झालं काय म्हणून माझी तब्येत वाढायला लागली. ठीक आहे म्हणलं आई. बर आता मी सांगते तेवढं तू एक काम करायचं. एक गोष्ट ऐकायची माझी. दररोज झोपत्याला जागा तेवढा आज रात्याला संध्याकाळच्या जागा तेवढा बदलायचा.
दररोज अलीकडल्या बाजूला त्या लेकाची आई झोपायची आणि पलीकडल्या बाजूला लेकीची आई झोपायची झोपायची. आज एक काम करायचं, अलीकडल्या बाजूला लेकीच्या आईला झोपवायची म्हणजे तिच्या आईला झोपवायची आणि पलीकडल्या बाजूला तिच्या जागेवर तू झोपायचं. ठीक आहे म्हणजे भाला तसंच होतो. पुढचं माझं मी बघतो. नवरा बायको जवळ गेला हे बघ म्हणला, आई जर भरणीला पडली तर तुला काय ती सांभाळायला जमणार? जमणार नाही. तवा नदीला महापूर बी आला या आणि आजच्या रात्रीला माझ्या आईला तेवढी उचली आणि पाण्यात महापुरा सोडी. आता सासूला सोडायचे म्हणले कुठल्याही सुनेला आनंद होणारच. तिला बी आनंद झाला. सासू पाण्यात जाणार म्हणले. आज म्हणली रात्रीला शेवटचा सासूला चांगलं घालायचं खायला म्हणून तिने त्या दिवशी तुपाचा शिरा केला. तुपाच्या चपात्या केल्या आणि सासूला घातल्या. शेवटचं तर खाऊन दे माझ्या हातचं. बिचारीने त्या दिवशी दाबूनच खाल्ल्या आणि झोपायच्या खोलीत गेले. आता दररोज अलीकडल्या बाजूला झोपते. बर इनीला म्हणली काय बाई म्हणली त्या बाजूला सगळ्या ठेकून ती चावा लागली आणि अंग तुला इथून करा लागली रास आली झोप लागली. बर तेव्हा रातच्याला म्हणली तुझ्या अंगावर झोप मी त्या अंगावर झोप तुझ्या जागेवर झोपतो. ते इनीच्या मनात हे बी नाही आणि ते बी नाही. बर बिचारीने आपला जागा बदलली एका रात्रीनं काय फरक पडणार. अलीकडल्या बाजूला आगीतनं उठली पुपुटात जाऊन झोपली. झोपली बर ठरल्याप्रमाणे रात्रीचं 12 वाजता दोघं होरा बायको काय म्हणतं उठलं आणि जाऊन दिशी त्या अडगळीच्या खोली गेलं. अलीकडला खाट जाऊन दिशी धरला कारण नवऱ्याला माहित होत. बर पण बायकोला वाटायचं सासूच अलीकडच्या घरात. बर अलीकडला खाट दोघांनी धरला उचलला आणि सरळ महापुरात पाण्यात सोडला. गेली सासू पाण्यात. सासू पाण्यात गेली कुणाची बर माहित नव्हतं. बर आता सासू पाण्यात गेली म्हणून सुनाला आनंद झाला. आनंद झाला आणि सकाळच्या पाऱ्यात ती सून सासू पाण्यात गेली म्हणून आनंदात गीत काय म्हणते बघ. जात्यावर काय आनंद म्हणते. अहो दळण मी दळते घरात न्यात्या बाई गेली पुरात. नवरा बी अपागत चॅप्टर होत. ऐकलं बायकोचं बोलणं लगेच म्हणला थांब तुला धावतो फोन घेणे सांगतो तुला. त्यानं मी लगेच गोट्यात गेला धाराची या गोट्या जवळच होता. भांडी घेतली बर आणि धार काढायला गोट्यात गेला. धार काढत काढत बायकोला ऐकू गेलो पाहिजे म्हणून असं गाणं म्हणायचं आणि म्हणून तो नवरा सुद्धा धार काढत काय बघतोय गाणं म्हणतोय. बर अहो धार मी काढतो दारात आणि पट्ट्याच्या घरात. मी काढतो दारात आणि पट्ट्याच्या घरात. काय झालंय बायकोला आता बघाय पाहिजे. नवरा असा का म्हणा लागलाय. बर रात्री तर म्हणला साईला सोडायचे नाही. बर म्हणून ती सून घरात गेली. जाऊन बघते तर सासूसाठी सवत राहिली आणि सासूच वाटणी लागली. पाण्याची गेलेली 5 लाख रापून मिळवायला. बर लेकीची आई होती संभाजीराव आणि म्हणून संभाजीराव या ठिकाणी साधू संतांनी सुद्धा म्हटलंय. बर आई वडिलांची सेवा आई वडिलांचं पुण्य सेवा कराय पाहिजे. या जन्मात आई वडिलांची सेवा जर केली तर साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्याला भेट देईल आणि म्हणून साधू संतांच्या म्हणण्याप्रमाणे सार्थक होईल नर जन्माच धरून या सत्संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पाडू रंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पाडू रंग. हे पंढरी नगरी वसली तेथे भूमी काळ बुडवून आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पाडू रंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पाडू रंग. Yeah.
आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल नंतर नंतर त्या दीड बजे आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुर बायको मिळाली जरी पोली मदारी बायको मिळाली जरी पोली मदारी आठवण ठेवावी रे आईच्या तुम्हाची आठवण ठेवावी रे आईच्या तुम्हाची आठवण ठेवावी रे आईच्या तुम्हाची आठवण